Bye.
ساكار مندلي
ندابن ميواس بيتالا بيتالا بيتالا.
जगन निहित पानी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला गंधर्व कंजनेत्रम सदैव धवल हास्यम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंग करो प्रथम नव पांडुरंग करो त्रिभुवन पावनी आदित्रय जननी देवांची शिवलागे सेवक जहलो तुमचालो निज चरण अहो स्वामी तुकया देवा या विनन करावा भेद पतित पतित पावना दीनानाथ नारायण आकार निढळी साकार मंडळी एकुवन माळी क्षरलासी पंच ब्रह्म छाया पंच ब्रह्म माया एक जाय विलया एकु संगी ऐसी ये तत्वे होता ते परत्वे धरुनिया सत्य आहे भाव पंचतत्व छाया पंचतत्व माया किंवा पंच ब्रह्म माया एक जाय विलय एक संगे निवृत्ती दिवटा उंगोनिया वाटा निवृत्ती दिवटा उंगोनिया वाटा पंधरी चोहटा देखिला हरी पंच ब्रह्म छाया पंच ब्रह्म माया एक जाय विलया एक संगे स्वर्गीय हिराबाई भूमा पाटील यांच्या वयाच्या 85व्या वर्षी त्यांची प्राणज्योत हरीमध्ये परमेश्वरामध्ये विलीन झाली. तत्पश्चात 13व्याच्या प्रत्यर्थ पाटील परिवाराकडून आदरणीय मंगल मामांनी माझ्यापर्यंत हा निरोप सुपूर्द केला. सेवेकरता निवडलेला अभंग विशेषणातून या अभंगाकडे आपल्याला पाहायचे. संप्रदाय वारकरी संप्रदायाच्या तत्वप्रणालीचा विचार केला तर वारकरी संप्रदायाच्या विस्ताराच्या भूमिकेमध्ये अग्रगण्य जर स्थान कोणाचं असेल तर निवृत्ती महाराजांचं आहे, निवृत्तीनाथांचं आहे. गवळण प्रकरण संप्रदायामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये पहिलं गवळण प्रकरण जर कोणी लिहिलं असेल तर ते निवृत्ती महाराजांनी लिहिले. विठ्ठल विठ्ठल नामदेवरायांचं वाङ्मय आहे, पण नामदेवरायांचं वाङ्मय त्यांच्या आयुष्यातलं अर्ध आयुष्य गेल्यानंतर लिहिलेलं आहे, लक्षात घ्यावं. निवृत्तीनाथांचं वाङ्मय
हे श्री गुरु कृपांकित झाल्यानंतर जो काही आत्मप्रचिती झाली, आत्मबोध झाला, त्या आत्मबोधाचं सर्व विस्तारित त्यांनी जी लेखणी करून ठेवली ते म्हणजे निवृत्तीनाथांचं गाथा. निवृत्तीनाथांच्या गाथेतला 367 क्रमांकाचा अभंग आजच्या सेवेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. विशेषणाने एका व्यक्तीची ओळख असते, व्यक्तीची ओळख काही विशेषणाने असते. एखाद्या गावात गेलं पकवाजे म्हटलं की लोक त्याचं नाव घेतात, हा आमच्या गावात तो पकवाजे. एखाद्या गावात पेटी मास्टर नाव घेतलं लगेच, एखाद्या गावामध्ये गायक नाव घेतलं लगेच रमेश बाबांचं नाव, लगेच आनंदलालांचं नाव. म्हणजे काय विशेषण आहे, जसं ते विशेषण आहे एखाद्या, तस आद्य गुरु म्हटलं की शंकराचार्य नाव येणं लगेच पुढे स्वाभाविक. आद्य गुरु म्हटलं की शंकराचार्य, जगद्गुरु म्हटलं की तुकोबारांचं नाव, माऊली म्हटलं की ज्ञानोबारांचं नाव, शांती ब्रह्म म्हटलं की नाथांचं नाव, हे विशेषण आहे. आदिशक्ती म्हटली की मुक्ताईच नाव, तस विश्वगुरु म्हटलं की निवृत्तीनाथांचं नाव पुढे येत विश्वगुरु. ऐका, ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरी मधल्या सगळ्या जेवढे अध्याय त्या अध्यायांच्या बऱ्याचशा अध्यायांच्या प्रारंभी मध्ये फक्त आणि फक्त गुरुस्तवन आहे, फक्त आणि फक्त गुरुस्तवन आहे. काय करतात काही नाही म्हटले, योग सुखाचे सोहळे सोहम सिद्धीचे लढे. योगाच्या सुखाचा सोहळा आणि सोहम सिद्धीचा लढा श्री गुरु कृपा प्रसादानेच आपल्याला प्राप्त होतो, अन्यथा प्राप्त होत नाही. अनेक 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 अभंगामध्ये अनेक 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 ठिकाणी ज्ञानोबरायाने आपल्या श्री गुरूंबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त केलाय. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोज्वळ. श्री गुरु निवृत्तीनाथांनी, विश्वगुरु निवृत्तीनाथांनी, गैनीनाथांनी जेव्हा अनुग्रहित केलं, तेव्हा अनुग्रहित केल्यानंतर ज्या वेळेला सिद्ध अवस्थेमध्ये गेले, कोण संप्रदायाच्या साधनेतून आपण संत अवस्थेला जातो. रामकृष्ण हरी असेल, जो मंत्र दिला असेल, जो आचार नियम पाळलो आपण, त्याच्यातून आपण संत अवस्थेला जातो, अवस्थेला जातो. संत पद नाही, संत काही डिग्री नाही, ती एक अवस्था आहे. साधकाला साधनेतून प्राप्त झाली. तस नाथ संप्रदायाच्या नियमावलीमध्ये साधनेच्या पूर्ततेने जी अवस्था प्राप्त होते तिचं नाव आहे सिद्ध अवस्था. निवृत्तीनाथ सिद्ध आहे आणि ज्ञानोबर आहे संत आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. निवृत्तीनाथांच्या आधी संत कोणाला म्हटलंय सांगा ना, महाराष्ट्राच्या अभ्यासामध्ये कुठे वारकरी संप्रदायाच्या इतिहासाची भूमिका काढली, एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य, ही निवृत्तीनाथांपर्यंतची परंपरा जर पाहिली तर त्यांच्या आधी सगळी सिद्ध आहे. आळंदी एक दोन सिद्धांची नाही, ज्ञानोबरायांचं अवतार कार्य आळंदीत चालू व्हायच्या आधी सिद्ध परंपरा आळंदीमध्ये आहे. आपण त्याला अपवाद काय होतं, आपण थोडं बारकाईने अभ्यास दृष्टीने तीर्थक्षेत्राला गेलं पाहिजे. किती आहेत ज्ञानोबरांच्या आधी 84 सिद्धांचा, सगळे साधना करतोय आपण, सगळे अनुग्रहित होतोय. ज्ञानोबरायांचं
वाङ्मय किंवा ज्ञानोबयांची एक ओवी जरी आपल्या अनुभवात आली तर जीवनात आमूलाग्र बदल घडतो. तर निवृत्तीनाथांचं वाङ्मय आपल्या जीवनात उतरलं तर तेवढा मोठा बदल घडेल. निवृत्तीनाथांची स्वतंत्र गाथा आहे. निवृत्तीनाथांचा आजचा जो अभंग आहे तो ज्ञान प्रकरणातून आहे. कोणत्या प्रकरणातून? ज्ञान प्रकरणातून आहे. निवृत्तीनाथांना म्हणायचंय आपल्या जीवनामध्ये आपण जे ह्या तत्वांचा आधार घेऊन जीव म्हणून सिद्ध झालो ते जीव म्हणून सिद्ध झालो याच्या कारण मीमांसा दुसरी तिसरी काय नाही, फक्त एक वनमाळी, एक परमात्मा, त्याच्यामुळे हे सगळं शक्य आहे. एक परमात्मा सरला किंवा क्षरला शब्द वापरलाय, एकू वनमाळी क्षरला असे तो एक परमात्मा याच्यातून निवृत्त झाला, निघून गेला कि मग याच्यात या देहाला कारणी ठरणारी माया आणि या देहाला कारण ठरणारी छाया या दोन्हीची ही निवृत्ती होते. मग याच्यातून आम्हाला सत्य भाव मार्गाला जायचंय. कोणत्या सत्य मार्गाला जायचंय? जिथं आम्हाला मोक्षपदाची प्राप्ती होणार आहे अशा सत्य मार्गाला आम्हाला जायचंय. निवृत्तीनाथांनी सांगितलं सगळ्यांच्या करता ह्या ज्या वाटा ज्या होत्या, ज्या वेद गर्भित होत्या, ज्या शास्त्र गर्भित होत्या, ज्या पुराण गर्भित होत्या, ह्या सगळ्या ज्या वाटा होत्या त्या सगळ्यांकरता मुक्त नव्हत्या. पूर्वी सगळ्यांकरता मुक्त नव्हत्या. मग सामान्यतल्या सामान्य साधकाला, साध एकदा जरी ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणणाऱ्या साधकाला, एकदा तरी रामकृष्ण हरी म्हणणाऱ्या साधकाला, एकदा तरी देवाचा जप तप करणाऱ्या साधकाला सहज मुक्त व्हावी याकरता ती वाट आधी मी शोधली, ती वाट आधी मी चोखाळली, ती वाट आधी मी उमगली. बरं, जायचंय आपल्याला माहिती नसलं एखादं गाव तर आपण एखाद्याला विचारतो त्या गावात जायचं कसं, मग तो सांगतो काय नाही असं सरळ जा तिथं जा तिथं जा. कारण काय, माझ्या बरोबर जी पाच लोक येणार आहेत त्यांना अडचण नको म्हणून ती वाट आधी आपण शोधत असतो. निवृत्तीनाथ म्हणतात मी तेच केलं. निवृत्ती दिवटा उमगोनी या वाटा पंढरी चोहटा देखील हरी. मी ती वाट आधी उमगली, जाणून घेतली आणि मग ती वाट आपल्या सगळ्यांकरता मुक्त केली आणि त्या त्या मार्गाला गेल्यानंतर तिथं ती वाट पंढरीला जाते आणि पंढरीला गेल्यानंतर खरेदीला जात नाही तर हरीकडे जाते. नाही कळलं काय? हा, पंढरीला गेल्यानंतर ती त्या हरीकडे जाते आणि हरी नुसतं एकदा जरी म्हटलं तरी सुद्धा माया जाळाची निवृत्ती आहे एवढं हरी ह्या शब्दाची काय आहे ताकत आहे. म्हणून ह्या सगळ्या अनुषंगाने आपल्याला एक वनमाळी काय आहे आणि मग काय वाट आहे ह्या दोन गोष्टीचा समन्वय आजचं कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल अंशामध्ये भगवंताच स्वरूप निढळ. अनेक अनेक ठिकाणी निढळ शब्द आपल्याला पाहायला मिळतो. अनेक ठिकाणी तुम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तुझी निढळी पोटी चंद्रप्रकाशे व्यापक असं प्रकाशमान असं. चंद्राचा प्रकाश वेगळा आणि सूर्याचा प्रकाश वेगळा. चंद्राचा प्रकाश शीतल आहे,
आणि सूर्याचा प्रकाश दाहक आहे, प्रकाशच आहे, पण सूर्याचा प्रकाश दाहक आहे, चंद्राचा प्रकाश शीतल आहे. पण बऱ्याचशा वेळेला भगवंताबद्दलचं काही विशेषण करताना ते चंद्राच्या प्रकाशाकडे ज्ञानोबरांनी सुद्धा काही अभंगामध्ये चांदण किंवा चंद्र ह्या शब्दाचा उपयोग केलेला आहे. घनुवाजे घुन घुणा याच्यामध्ये जरी पाहिलं तर चांदण शब्द आहे, म्हणजे चंद्राच्या त्या प्रकाशाकडे असणार तिकडं त्याच, कारण शीतलता जिथं प्राप्त होते तिथं त्याला आपल्याला काय करायचंय, तिथपर्यंत पोचायचंय. निढळीस म्हणजे स्वरूपाने, तो स्वरूपाचा परमात्मा तुझी निढळी म्हणजे आकार निढळी असा असणारा, आकार असणारा, स्वरूप संपन्न परमात्मा, व्यापक असणारा परमात्मा कुठं गेला, तर साकार मंडळी. मंडळी याचा अर्थ सगळे जीव, सगळी माणसं. एक माणूस असलं की त्याला माणूस म्हणतो, दोन असलं की त्याला माणसं, आणि भरपूर असलं की आपण मंडळी. याचा अर्थ निवृत्तीनाथ असं म्हणायचं आहे, या सगळ्यांच्या मध्ये, या सगळ्या मंडळींच्या आकार स्वरूपाने भगवंत तू नटलेलास. कोण नटलेलास? तू नटलेलास. पण जन्माना आलेला जीव अनंत जन्मीच्या कर्माने कर्म करत असताना याही जन्मामध्ये याला फक्त माया दिसते, याला तत्व दिसत नाही. याला काय दिसते? फक्त माया दिसते, ह्याला तत्व दिसत नाही. मग ह्याला माया दिसल्यामुळे ही माया आहे खोटी. मायेचा अर्थ सांगितलाय, नसणार भासवते आणि असणार लपवते. लागते नसणार भासवते आणि असणार झाकते किंवा लपवते तिचं. मला सांगा ना, संसार ह्या गोष्टीत सुख आहे का भासलं? संसार ह्या गोष्टीत सुख आहे का भासलंय? आपल्याला भासलंय. लोक म्हणतात महाराज लग्न केलं की सुखी होईल, ज्यांची झाली त्यांना विचार. ती म्हणतात महाराज 5-6 महिने ठीक आहे, मग बरोबर सगळं लाईन वर येतं, मग फोन करून विचारतात आता जवळ कीर्तन कुठे आहे. अवघड असतं महाराज. एक लक्षात घ्या, भासतंय संसारातलं जे सुख आहे ते भासणार आहे, पण या मायेने काय केलं, तुम्हाला आम्हाला संसारातलं सुख दाखवलं, भासवलं, पण खरं असणारं शाश्वत सुख आहे. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, त्या तत्वाच्या वाटचालीकडे जे मोक्ष सुख आहे ते लपवलं की नाही. बरं ते कोणाला उमगलं? ज्याची पुण्याई फळाला आली, ज्याची साधना फळाला आली, ज्याचं सगळं काही पुण्य, त्यालाच ते उमगलं. सगळ्यांना उमगलं काय? काही काही लोकांना म्हटलं एकादशी धरते म्हणतात काय आहे, म्हणजे काय करायचं? याचा अर्थ नर शरीर प्राप्त झालं तरी सुद्धा आपल्याला परमात्मा वनमाळी कळू नका, कळत का नाही, का परमेश्वराकडे आपली वाटचाल नाही, का आपल्याला ईश्वरापर्यंत जात नाही, त्याचं कारण एक आहे, ही माया बलवत्तर. बरं ही माया वेगळी नाही, ही देवाची दासी. भगवान परमात्माने स्वतः विचार केला, मी ह्या योग मायेद्वारे हे विश्वाची निर्मिती करत असताना मी या योग मायेद्वारेच ही लीला करणार आहे, तिच्याशिवाय मी काही करू शकत नाही. पण या मायेच्या आधारे जीव असेल, माया माझ्या स्वाधीन असेल, मायेच्या स्वाधीन जीव असेल आणि माया माझ्या स्वाधीन असेल, जीव जर मायेतच गुंतला तर त्याचं अस्तित्व नाहीस होतं, पण जीव मायेला त्यागून माझ्यापर्यंत आला तर त्याचं अस्तित्व उत्तम चिवरे कीर्ती मागे तिथपर्यंत. म्हणजे माया पण आहे आणि परब्रह्म पण आहे, पण एकाच ठिकाणी जीव ब्रह्म दोन्ही बैसने एकाशनी, जीव आणि परब्रह्म एकाच आसनावर बसले, पण परिणाम असा झाला, परिणाम असा झाला, एका आसनावर बसत असताना मधी पडदा असल्यामुळे या जीवाला त्या परमेश्वराची ब्रह्माची ओळख नाही. कोणाला? जीवाला. सांगा देव लांब आहे काय? देव आहे, देव आहे, हा भंग बघून घ्या. आहे पण कुठे आहे? लांब नाही रे बाबा, तुझ्या जवळच आहे पण तू शोधत नाहीस. लोक म्हणतात महाराज देव राहिला नाही. हा शब्द बोलणाऱ्या माणसाला इच्या पुढे उत्तर द्यायचं, देव राहिला नाही म्हटल्यानंतर तू कसा राहिलास? देव आपल्यात आहे म्हणून आपण चालतोय, बोलतोय, क्रिया करतोय. देव गेला, देव राहिला, क्रिया संपल्या ना. काही मरण भाग्याचे आहेत बरं का? काही मरण भाग्याचे असत, म्हणजे आईंच जेवायला बसल्या होत्या तात्काळ झाकलिया घटीचा देवा,
काय छान ओळी आहे ज्ञानोबरायची. ज्ञानोबराय सांगतात मरण असं असावं, हे भाग्याचं मरण आहे. नाही तर काही काही लोक वाट बघतात डोकली जाईल कधी. आपण भाग्याचं मरण काहीतरी पुण्यही असेल त्याशिवाय भाग्य. ज्ञानोबरा म्हणतात ते मरण भाग्याचं आहे. एका घटामध्ये दिवा लावला तो आम्ही झाकला, झाकल्यानंतर कधी विझला काहीच कळलं नाही. तसं आता 2 मिनिटांपूर्वी आमच्या समोर आहे तो आई, 2 मिनिटांपूर्वी समोर आहेत. पण जेवण वगैरे झाल्यानंतर जर असा 5 मिनिटाचा अवधी आणि त्यांची प्राणज्योत ईश्वरामध्ये विलीन होते याला भाग्याचे मरण म्हणतात. विठ्ठल विठ्ठल महाराज कधी मरण येईल अजिबात नाही. भोग भोगल्याशिवाय गत्यंतर नाही, कारण ते शिल्लक राहिले तर जन्माला यावं लागेल. विठ्ठल विठ्ठल साधूकडे दया आहे. साधू एवढा दयावान जगामध्ये कोण नाही. ऐका, साधून एवढं दयावान जगामध्ये कोण नाही. साधू असं चाललं होतं, त्याच्याबरोबर 4-5 त्याचे शिष्य चालले होते आणि तेवढ्यामध्ये एक कुत्र जे होत, कुत्र जनावर, त्याच्या इथं अशी जखम झाली होती. देवाने वरदान दिले कोणाला, जनावरांना. त्यांना जर लागलं आणि त्यांनी त्यांच्या जिभेने ते चाटलं तर ती जखम बरी होते. अँटीबायोटिक त्यांच्या लाळेमध्ये देवाने भरलंय. पण जर त्यांना चाटता आली नाही जखम तर तिच्यात किडे पडतात. त्या कुत्र्याला किडे पडले, कुत्र विवळत लागलं आणि जाता 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 त्या एका शिष्याला ती कुत्र दिसलं. त्यांनी साधूला दंडवत केला, म्हटले साधू महाराज एक लक्षात घ्या, आपल्याला आयुर्वेदाचं माहिती आहे, काहीतरी औषधोपचार करू. बिचारा तळमळतय, तडफडतय, ओरडतय आणि त्याच्या वेदना तुम्ही कसे काय बघता. म्हटले बघा, मला माहिती आहे त्याला मी आत्ता बरा करू शकतो, पण त्याला ह्या त्रासातून बरा केला तर पुन्हा जन्माला यावं लागेल. म्हटले काय, म्हटले त्याचे भोग आहेत. ते काय त्याचे भोग आहेत. म्हटले कुत्र्याला कसले भोग. म्हटले म्हटले त्याचे ह्या जन्माचे नाही, म्हटले मागच्या जन्माचे भोग आहेत. मागच्या जन्मामध्ये याने लोकांना लुटलं, लुबाडलं, लोकांची अंतकरण दुखवली, तळमळलीत लोक आणि त्या तळमळीत काही लोक मेली आणि त्याच्या परिणामाने हा ह्या जन्मामध्ये कुत्रा झाला आणि जी तळमळलेली माणसं याच्यामुळे होती ती सगळी किडे झालेत आणि ती याच्या काय करतायत, आता याला तळफडवत आहेत. व्याजासकट आहे हो सर्व. ते कुठे आपल्याला असं तुम्ही म्हणाल नाही, व्याजासकट आहे. मग आम्हाला काय कळलं पाहिजे, आम्हाला फक्त आणि फक्त या देहाच्या संदर्भामध्ये आसक्ती कळाली पाहिजे. एक लक्ष घे, एखाद्याला डोळे नाही जगतो ना माणूस, एखाद्याला कान नाही जगतो, हात नाही जगतो, पाय नाही जगतो. पण मला सांगा, एखाद्या एखाद्याच्या अंतकरणाने हृदयस्थ परमात्मा नाही जगेल, नाही श्रव झाला तो, मड झाला तो. मग आपली किंमत काय. डोळे म्हणजे किंमत नाही ना आपली, कान म्हणजे आपली किंमत नाही, हात म्हणजे आपली किंमतच नाही. पाय आपली किंमत म्हणजे शाश्वत परमात्मा, तो एक वनमाळी परमात्मा, तो ईश्वर, तो हरी, तो वासुदेव, तो योगेश्वर आमच्या अंतःकरणामध्ये आहे. त्याच्यामुळे आम्हाला किंमत आहे, नाही तर आमची किंमत या विश्वामध्ये काहीच नाही. का एकदा का परमात्मा निघून गेला, शरणावर याला ठेवलं की सुखी लाकडं जळतात तशी आपली हाडं जळतात आणि वाळलेलं गवत जळतं तशी आपली केस जळून जातात. महाराज शरीराची माती होते याच्यात काही राहत नाही. मग आमची किंमत काय. आमची किंमत एक हरी आत्मा, तो हरी आत्मस्वरूपाने आमच्या जवळ आहे ती म्हणजे आमची किंमत आहे. आणि त्या हरीला ओळखणं, त्या परमात्म्याला ओळखणं, मग कसं ओळखायचं महाराज. महाराज एक सोपा उपाय, हे जे सर्व विश्व व्यापलेलं आहे, हे विश्व ज्याच्यापासून निर्माण झालेलं आहे, ज्याने हे विश्व निर्मी केले, महर्षी देवासा केले, हे विश्व निर्माण करणारा, अनेक अनेक महर्षींना, ब्रह्माला, अनेक जणांना स्थापना करणारा तो परमात्मा, तो व्यापक परमात्मा देहरूपाने पंचतत्वाचा आधार घेऊन, मायेचा आधार घेऊन, मला सांगा ना, माणूस तोच असतो. पण एखादा माणूस संसारात अडकलेला असतो, त्याला संसार कळतो तेव्हा तो परमार्थाला लागतो. आता सांगा, माणूस बदलला तर विचार बदलले, माणूस तोच आहे. त्याला जी माया आतापर्यंत जाचक ठरत होती त्या मायेत गुंतला होता, त्याला माया उमगली, त्याला माया कळली की हे सगळं फसवणार आहे, हे सगळं फसवणार आहे. मग आता जायचं कुठं, म्हटलं तिथपर्यंत जायचं. विठ्ठल विठ्ठल
कर्मामध्ये आपलं जे वर्तन आहे ते वर्तन मागच्या कर्माने आहे. ज्ञानोबराईच्या ओवीचा आधार घ्या. झाडाला ओळखायचे तर झाड जाणे जे फळे किंवा फुले, हा तसं माणूस जाणे जे बोले. मागचं काय आहे याच्यावर माणूस काय झालं, एक आंधळाग्रस्त होता. आंधळाग्रस्त होता एका असा वनामध्ये बसला होता. राजा शिपाई आणि त्याचा प्रधान, ते तिघ जण, दोन चार शिपाई एक प्रधान राजा असं चालले 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 जाता त्या शिकारी करता करता मार्ग विसरले, मार्ग भडकले. मार्ग भडकल्यानंतर ते सगळे सगळे वेगवेगळे झाले. आधी ते शिपाई आले आणि शिपाईने त्या आंधळ्या माणसाला बघितलं, म्हटले हे म्हातारे, म्हटले आंधळ्या बाहेर जायचा रस्ता कुठे? आंधळ्याने सांगितलं काय नाही, सरळ जा पुढे, तुम्हाला पिंपळाचं झाड लागेल, उजव्या बाजूला जा, तुम्हाला रस्ता मिळेल. त्याच्या मागून थोड्या वेळाने प्रधानाला, प्रधानाने विचारलं बाबा तुम्ही अंध आहात पण तुम्हाला इथून बाहेर जायचं रस्ता माहितीये का? त्यांनी सांगितलं सरळ जा, आणि म्हटले असं असं जा. काही वेळाने राजाला, राजाने हात जोडले, म्हटले सुरदास बाबा एक कृपा करा, किती वेळ तुम्ही इथं आलात मला माहित नाही, माझ्याकडे थोडी फळं आहेत ती तुम्ही खा आणि मला बाहेर जायचं. ते म्हटले तू राजा आहेस ना रे? आंधळ्याने ओळखलो राजा आहेस ना? हो म्हटले राजा. तुम्ही कसं ओळखलं? म्हटले आधी तुझी शिपाई गेली, नंतर तुझा सेनापती गेला, आणि मग म्हटले तू आलास. म्हटले हे तुम्हाला कसं माहिती? म्हटले बोलण्यावरून. आधी जी गेली ते उद्धट बोलले शिपाई, म्हणून मी ओळखलं ते शिपाई. प्रधान हा जाणणार आहे म्हणून तुम्हाला रिस्पेक्ट दिलं. बाबा अंध बाबा तुम्हाला माहिती का रस्ता? आणि तू नम्रतेने बोललास सुरदास बाबा. हा राजाला विशेष वाटलं, त्या राजाने त्याला आपल्या उचलूनच घेतलं राजवाड्यात नेलं. राजवाड्यात नेल्यानंतर त्या राजांनी घोडे घ्यायचे ठरवले. तेव्हा त्यावेळेचे असे चांगल्या किमतीचा घोडा, 20-20 लाखाचा घोडा. मला कुठं द्यायचे बोलायला काही जाते. हा 20-20 लाखाचे असे दोन घोडे आणले. राजांनी सांगितलं बाबा मी घोडे घेतोय, माझ्याकरता 20 लाखाचा घोडा घेतोय दोन. त्यांनी सांगितलं थांब मला दोन्ही घोड्यांच्या जवळ ने. घोड्यावर अशी थाप मारल्यानंतर एक घोडा असा बिथरला, दुसऱ्या घोड्यावर थाप मारली असं ताट उभा राहिला. म्हटले दुसरा घोडा तू तुझ्याच करता घे. म्हटले तुम्हाला कसं कळलं? काय नाही म्हटले हे सगळंच ज्ञानेश्वरीत आहे, सगळं ज्ञानेश्वरीत आहे. पुढे गेल्यानंतर म्हटले मला ते रत्न घ्यायचे. काही रत्नाचं विशेषण असं आहे, काही रत्नाचं ते रत्नांना जर धागा गुंडळला कॉटनचा आपला सुती सूत आणि ते जाळले तर रत्न एवढे इफेक्टिव्ह असतात तो धागा जळू देत नाही. काही रत्न पारखी असतात त्यांना विचारा बघा तुम्ही हे ज्ञानेश्वरीत आहे. आणि मग त्यांनी ते रत्न घेतले, म्हटले 5 रत्न आपल्या राज्याचं, म्हटले मोठेपण मिळवण्याकरता 5 रत्न. म्हटले थांब जरा. त्यांनी दोन हातात दोन, एका हातात 3 घेतले, एका हातात 2 घेतले, आणि मग त्यांनी सांगितलं हे 3च घे, हे 2 म्हटले त्याच्या तोंडावर मार. म्हटले खोटे देतोस काय? राजाने सांगितलं हे खोटे आहेत. म्हटले क्षमा मागतो. म्हटले कधी कधी म्हटले चांगल्याबरोबर वाईट द्यावं लागतं, म्हटले खपत नाही तसं. म्हटले तुम्हाला कसं कळलं राजा हे खोटे आहेत? खोटे आहेत कळ. त्या आंधळ्या माणसाला राजाने विचारलं तुम्हाला बाबा कसं कळलं हे खोटे आहेत? अरे म्हटले उन्हामध्ये जो तापत नाही तोच खरा हिरा असतो, उन्हात तापलेला खोटा असतो. समजणे वाला विचारलं काका हे बस. हा खरा हिरा तापत नाही, खरा हिरा बघा तुम्ही, खरा हिरा तापत नाही. कितीही उन्हामध्ये हातात घ्या थंडच, पण जर गारवर हे जर तो काचेच असेल खोटा असेल तर तापतो. चला पुढे. असं केल्या गेलं प्रत्येक वेळेला राजा काय म्हणायचा, बाबांना दूध द्या, बाबांना काय द्या काजू बदाम द्या, बाबांना लाडू द्या, बाबांना जेवण द्या. हा म्हातारा असं वयस्कर माणसांच्या बरोबर राहायचं कधी पण त्यांना अनुभव असतो. बघा तुम्ही मला, मी माझे कधी स्टेटस नसतात, मला बसायचं असलं तरी मी वयस्कर माणसांच्या बसतो, कधीच जवानांमध्ये बसत नाही. का? आम्हाला एक पंडित गुरुजी आहेत, फार मोठे वेदांत पंडित आहेत नाशिकमध्ये त्र्यंबकला, कधी गेला तर नक्की जावं घ्यायला. फार वर्ष त्यांनी मला एक 10-15 वर्षापूर्वी सांगितलं महेश म्हटले बसायचंच असेल ना तुला तर वयस्करांबरोबर बस. मला तेव्हा कळलं नव्हतं, मी म्हटलं कशा डोक्यात. नंतर मी एक दिवशी 2-4 वर्षांनी सहज असं थोडा अनुभव बस म्हटलं बाबा तुम्ही बरोबर बोलले. म्हटलं अरे तुला माहिती नाही, त्यांच्याकडे बाकी काय नसेल, ऍक्शन नसेल, शायनिंग नसेल, मोठे पण नसेल, पण त्यांच्याकडे जे असेल तो अनुभव तुला जीवनामध्ये गरजेचा आहे. म्हणून मोठ्यांमध्ये बसायचं असतं, वयस्करांबरोबर बसायचं असतं. राग आला आता शेवटीला सहनशीलता, या म्हाताऱ्याला राग आला तो म्हटलं का रे
एवढंही कळत नाही काय म्हटले तू म्हटले आचार्याच्या पोटचा आहेस काय आचारी जेवण बनवणार राजाला वाईट वाटलं राजा आईला म्हटलं आई मला खरं सांग मी आचार्याचा आहे कळत आई म्हटली न कळू ते कळालं माझी मुलंच जन्माला आलेली जगत नव्हती म्हटले आणि आपल्या जेवण करणारे आचारी होता त्याच्या पत्नीला 5-6 मुलं झाली होती आणि शेवटचा मुलगा होता ती म्हणली काय करू मी म्हटलं दे मला राजा बनवेन आणि मी तू मांडीवर तुला घेतला आणि तुला राजा बनवला तर ती आई म्हटली हे तुला कळ कसं कळलं म्हटलं ते आंधळ्या माणसांनी सांगितलं हे सगळं ज्ञानेश्वरीत आहे ऐकतो बरं का हे सगळं ज्ञानेश्वर तो केला राजाने म्हटलं बाबा मला खरंच सांगा मी तुम्हाला शरण आलो तुम्हाला कसं कळलं अरे म्हटलं हे सगळं ज्ञानेश्वरीत आहे संतांनी सांगितलंय माणूस जाणीचे बोले माणूस बोलण्यावरनं जाणवतात आणि एवढा मोठा तू राजा एवढी मी तुझी कामं केली चांगला घोडा शोधून दिला चांगली रत्न शोधून दिली चांगलं तुला करून दिलं तर तू मला चांगलं सोनं बिलं देण्याच्या ऐवजी तू जेवणाचंच बघत होता वृत्ती धावते कुठे वृत्ती धावते कुठे विषयाकडे जे आपला मूळ विषय आहे तिथं आपली वृत्ती धावते एखाद्या पकवाजे असू द्या अनोळखी गावामध्ये अनोळखी घरामध्ये जाऊ द्या 10-15 पकवाजे एखाद्याच्या घरात असू द्या त्याला ते चहा दिलेला गोड लागत नाही तो सारखा त्याच्याकडे लक्ष असतो कधी जातोय आणि थाप मारून बघतोय एवढं त्याला वाटतं गायक असेल चांगली हार्मोनियम दिसली तो माणसाला नाश्ता काही काजू बदामाचा डीक त्याला गोड लागणार नाही त्याला वाटतं कधी एकदा स्वर काढतोय आणि कोणत्या म्हणजे जर्मन स्वराचे कुठल्या स्वराचे जाऊन बघतो कारण वृत्ती विषयाकडे धाव घेते कोणत्या जो आपला मूळ विषय आहे ते तुम्ही म्हणाल महाराज आम्ही परमार्थिक झालो अजिबात नाही तुमची वृत्ती तुम्ही केलेल्या मागच्या जन्माच्या मूळ विषयाकडे गेली बाकी काहीच नाही मागच्या विषय मागच्या जन्मा जो विषय केला त्याच विषयाकडे याही जन्मामध्ये आपली वृत्ती गेली म्हणजे परमार्थिक झालो तुम्ही म्हणाल महाराज एखादा संसारिक झाला त्याची चुकी नाही मूळ वृत्ती त्याची विषयाकडे गेली परमार्थिक असेल तर मूळ वृत्ती त्याची विषयाकडे गेली मग हेच सांगत असताना वृत्ती मूळ विषयाकडे जात असताना त्या एक परमात्म्याच्या ठिकाणी अनन्य भावाने साधना करणं किंवा अनन्य राहणं ना अन्य इति अनन्य भागवताने त्याची काय केली व्याख्या केली ना अन्य इति अनन्य त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काहीच नको ह्या एका भावनेपर्यंत पोचणं म्हणजे त्या एक वरमाळीला जाणणं आणि तो याच्यातून निवर्तला की या 3.5 हाताचा खेळ संपला म्हणून व्यापक परमात्मा तुमच्या आमच्या ह्या देहरूपाने सिद्ध झाला आणि मग सिद्ध झाल्यानंतर कर्म मायेच्यामुळे घडत असताना माया कळाली तर कर्म शुद्ध होतात आणि मायेत अडकले तर पुन्हा जन्माला यावं लागतं पण हे सगळं जोपर्यंत आपल्या हरी आहे तोपर्यंत हेच अभंगाचं पहिलं चरण आकार निढळी साकार मंडळी आकार निढळी साकार मंडळी आकार निढळी
एकुवन माळी क्षरलासे काय होतं देव गेल्यानंतर काय होतं आता ऐका दोन शब्द निवृत्तीनाथांनी अभंगामध्ये वापरलेत छाया आणि माया माया मग अशा पण छाया काय छाया म्हणजे सावली मला सांगा सकाळी उगवलेल्या सूर्याच्या जर आपण बरोबर उभं राहिलं तर आपली छाया आपल्या मागे असेल नंतर दुपारी बाजूला नंतर आपल्यासारखी पुढे मागे पुढे बदलत राहते ती परिवर्तित होते आणि परिवर्तित आल्यानंतर संध्या समयाला ती काय होते लुप्त होते आता मला सांगा लुप्त झाली तसं तिचा दिवसभरात बदल झाला माणूस तोच की नाही पण त्याच्या छायेत बदल घडला त्याच्या छायेत छाया शब्द काया रूपाने निवृत्तीनाथांना वापरायचा होता याच्यात बदल घडणार आहे ही काया बदलणार आहे ही काया जशी होती तशी राहणार नाही आता अशी तर नंतर अशी तर नंतर दिशेनाशी होणार आहे मग ही काया ही जाणार आहे म्हणजे ही छाया ही जाणार आहे आणि ही पंचतत्वाची माया ही जाणार आहे म्हणजे देह जो आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचतत्वांनी निर्माण झालेला ही छाया ही पंचब्रह्म छाया आणि पंचब्रह्म माया कशी जाणार आहे एकाच्या पाठोपाठ एक जाणार आहे मग तशा पद्धतीने अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये याच उत्तर आहे पंचब्रह्म छाया पंचब्रह्म Come on.
परमेश्वराकडे बघायचं मग निवृत्तीनाथांचं म्हणणं आहे धरून या सत्य आहे भाव तुमचा भाव जर सत्य स्वरूपाकडे असेल तर या जगामध्ये तुम्हाला अमर होण्याकरता कोणी थांबू शकत नाही कारण आहे आपण कीर्ती स्वरूपाने अमर होणार आहे आपलं कर्म स्वरूपाने आपण अमर होणार आहे आपलं मरण हे कोणालाच कळवता येत नाही
बोट वर्कर संघ कोण कोण राहणार आहे माझ्या सकट? नाही, जो आलाय तो जाण्या करता, जे निर्माण झाले ते नाश, हा त्याला काही कालावधी असेल, तो आपापल्या पूर्वकर्मानुसार पुण्यानुसार आपलं जे काही त्याच्यानुसार, पण आलेला व्यक्ती जाण्या करताच आहे, वस्ती कर वस्ती आला. पण प्रात काळी गेला, त्याच त्याच काय केलं त्याला माहिती आहे. गुरुजी नेहमी एक दृष्टांत द्यायचे, एखादा बंगला असू द्या मोठा, आपल्या वाडावडिलांच्या पुण्यानुसार आता काही काही घरामध्ये दोन दोन तीन तीन लाखाचे बेड आहे. एका माणसाने मला कीर्तनाला नेलं, पण घर दाखवलं नाही, आधी त्याचे बाथरूम दाखवायला नेलं. मला विशेष वाटलं काय, पण जाताना म्हटलं महाराज नुसता बाथरूम नाही आंघोळीचा, म्हटले 5 लाख खर्च केलाय. मला कळलं नाही, पण आतमध्ये गेल्यानंतर वाटलं की ते स्टीम करण्या घेण्याकरता वेगळं असं एक त्याच्या डिपार्टमेंट. त्याच्यानंतर म्हटले बारीक बारीक वेगवेगळ्या प्रकारचे फवारे काय म्हटले खर्च, म्हटलं बघा ते सगळं प्रारब्धाने. तसं एका सुंदर असा एक 2-4 लाखाचा बेड होता, तो पाहुणा आला, घरातली माणसं म्हणाली हा जो रूम आहे पाहुण्यांसाठी, त्या माणसाला सांगते इथं विश्राम कर. तो माणूस विचार करतो काय, म्हटलं आज भाग्य आहे, रोज घरामध्ये भोगडीवर झोपणारा मी, आज 2-4 लाखाच्या बेडवर मला आता सांगा, सकाळी उठल्यानंतर तो म्हणाल काय हा पॅक करून द्या गाडीत घाला. नाही त्याला माहितीये गाडीत वगैरे काय नाही, त्याला म्हटलं रात्रीपर्यंत हा माझा, एकदा का सकाळ झाली माझ्या वाटेला मला जायचंय, मला थांबायचं नाही. आणि थांबलो तर मालक म्हणे 2-4 दिवसांनी भाऊजी घरी जा, तुम्ही थांबू नका. तसंच आहे या देहामध्ये आपण उष्णे आहोत. काय आहोत? उष्ण आहे हे सगळं. उखिता जैसा पिढारी पैस बिला, उष्ण आहे. उष्ण घेतल्यानंतर ज्याचं ज्याचं दुसऱ्याकडनं घेतलं जातं त्यालाच उष्ण म्हणतात, आणि ज्याचंही त्याला द्यायचं, मग ज्याचं त्याला दिलं तर आपलं काय याच्यात जात आहे. समजा तुमची गाडी मी घेतली कीर्तना जायला, दुसऱ्या दिवशी सकाळी दिली, आता मी रडायचं कारणच काय, कारण की ज्याची गाडी त्याने दिली, ज्याचा त्याला. हा देह आपला कुठे? हा देह हे कालाचे धन कुबेराचे, देह हे कालाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, काय आहे येथे मनुष्याचे काय आहे, काय आहे कळत की आपण परब्रह्म स्वरूप आहे, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरोसा, संत म्हणतात तुमच्या नगराचा भरोसा नाही, काय भरोसा, आपल्याकडे आज असणारी माणसं उद्या की नसते, सकाळी दिसलेला माणूस संध्याकाळी नाही. मध्ये काय झालं, एका कीर्तनामध्ये एक माणूस असं थांबला 5-10 मिनिट, फोटो काढला, म्हटले महाराज फार छान वाटलं फोटो काढला. 8-10 दिवसांनी फोन आला त्याच्या घरातल्या, मामा महाराज बाबा गेले. म्हणून कसं काय काय म्हटले, झोपले होते रात्री झोपेमध्ये त्यांची छाती दुखायला लागली, उठून बसले, म्हटले जागेवरच गे. काय बरं असं आहे हो,
साधू संत म्हणतात अहो तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरोसा. उजेड पडताना गळा पडेल फासा, उठा की माय बाप कैसी लागली झोप, उजूर जाऊन या एवढी चुकवा की खेप, उठा की माय बाप कैसी लागली झोप. मग काय करायचं, मेढा बळकट धरायचा. मेढा बळकट धरायचा कुठला, भक्तीचा. कारण आहे या चौऱ्याऐंशी योनीमध्ये हिंडताना आपल्याला खरं काय मिळणार आहे ते फक्त नरदेहात आल्यावर मिळणार आहे. कुठल्या योनीत, फक्त नरदेह योनीमध्ये, बाकी 84 लक्ष योनीत नाही. म्हणून नरदेह योनीमध्ये आल्यानंतर भक्तिरूपी मेढा जर बळकट धरला तच हा वेढ हा चुकवता येतो, नाही तर आपल्याला चुकवता येत नाही. नाथ महाराजांचं त्याच्या करता अट्टहास आहे, उठा की माय बाप, उठा ना कशी लागलीशी झोप, हुजूर जाऊन ये एवढी चुकवा की, एवढी खेप चुकवा कुठली, ही जन्म मरणाची. या जन्म मरणाची खेप जर चुकली नाही तर पुन्हा नर शरीरच मिळेल हे सांगता येत नाही. मग ज्या ज्या कर्मानुसार, ज्या ज्या कर्मानुसार, एकदा काय झालं की आपण जर नुसतंच विनाकरण घरात चुक 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 बडबड बडबड, काही जणांना सवय असते बघा घरात विनाकरण, ह्याच्या मागाला त्याला बोल, मुलाला बोल, मुलीला बोल, सुनेला बोल, कोणाला बोल, नातवंड, काही बायांना अशी सवय असते. तर सहज ती काय एक आमची गुरुजी त्यांची त्यांच्याकडनं ऐकलं होतं विनोदाने, म्हटलं ते असं जे करतात बाया ते म्हटलं पाल होतात. दोघी तिकडे घामच आला, कीर्तन झालं, म्हटलं महाराज खरं आहे का, नाही कळलं का, खोटं बोललं ह्याच्या तोंडावर एक त्याच्या तोंडावर एक, असत्याला ग्वाही दिली तर सरड्याच्या योनीमध्ये जावं लागणार आपल्याला खोटं बोलायला. बघा तुम्ही सगळे पूर्ण ते शोधा सगळं, बैल कधी होता यायला लागतं, कुत्री कधी व्हायला लागेल, असे सगळं कर्म आहे. ते कर्म भोगायला येत राहतं, बाकी काही भोगायला येत नाही. कारण आहे पेरलेलं उगवतं ना, बाकी काही उगवणार आहे. आपल्या शेतात आपण पेरू तेच उगवल, तर शेजाऱ्याकडे बघून काय आपलं होणार आहे. असं आहे आपलं काय, काही लोक म्हणतात महाराज आमचं काहीच होत नाही. होत नाही तुम्ही करतच नाही तर होईल कसं, तुम्ही साधना करा, उपासना करा, ध्यान करा, जप करा, काहीतरी देवा करता करा, काहीतरी. मग काय केलं, होतच नाही याचा अर्थ तुम्ही करत नाही म्हणून होत नाही. ह्या जगामध्ये, ह्या सृष्टीमध्ये जन्माला आलेल्या नरदेहाला एवढी मोठी ताकद आहे, स्वयं परब्रह्म होण्याची ताकद आहे, देव बघण्याची ताकद आहे आपल्याला, देव होण्याची ताकद आहे आपल्याला, पण होऊ शकत नाही. करत असेल का, त्याच कारण आहे पंच ब्रह्म माया. मग आपली जी इंद्रिय आहे ते इंद्रियांना विषय आहे, ते विषयाकडे माया धावते, ते विषयाने जीवाला खेचते. डोळ्यांनी देव बघायचं आहे, डोळ्यांनी माणसं बघाल तर तुम्हाला भेद दिसेल, पण डोळ्यांनी तत्व बघाल तर अद्वैत दिसेल. ऐका काय दिसेल, की सगळे कोणीच नाही, कोण माणसं आहे तिथं, माणसंच नाहीत. कारण ममे वांशो जीवलोके जीवभूत सनातन, परमात्मा हा अंश रूपाने प्रत्येकात आहे. मग इथं काय आहे, इथं परमात्माच आहे, इथं परमात्माच आहे. त्या चांगदेव 65 तिसऱ्या किंवा 34 ओवीमध्ये, 65 ओव्यांमध्ये तिसरी ओवी फार गोड आहे, घरी गेल्या कधी वाचा. चांगदेव महाराजांना ज्ञानोबर सांगतात 1400 वर्ष तुम्ही जगलात, बरेचसे चांगदेवलाही जगतात पण त्यांना समजतच नाही. चांगदेव महाराजांना 65 ओव्या, शहाण्याला शब्दाचा मान म्हणून 65 ओव्या. तिसऱ्या ओवीचा अर्थ असा आहे, म्हटले चांगदेवा एक सोनार आहे, एक आहे सोनार आहे, तो जेव्हा बाजारात जातो तेव्हा तो किलो भर सोनं विकत घेतो. काय घेतो, किलो भर. तो त्याच्या व्यापाराच्या ठिकाणी येतो, जिथं घडवायचं आहे तिथं घडवत असताना तो सोनं पिघडवतो, काहीची अंगठी बनवतो, काहीचा हार बनवतो, कडा बनवतो, बांगड्या बनवतो, आणि सगळं आपल्या दुकानामध्ये लावतो. त्या सोनाराला घेणं देणं नाही, अंगठी गेली विकली का हार विकला का गंठन विकली का बांगड्या विकल्या, त्याला घेणं नाही. तो विकताना सोनं म्हणूनच विकतो, पण बघायला गेलेला, खरेदी करायला गेलेला हा त्याच्या
हा त्याच्या भेद दृष्टीने पाहतो आणि सोनार अभेद दृष्टीने फक्त पाहत असतो. तुम्ही आम्ही गेल्यावर एक ग्रॅमची अंगठी दाखवा, दोन ग्रॅमची, त्याला घेणं देणं नाही. तो विकताना संध्याकाळी काय हिशोब करतो, आज किती ग्रॅम गेलं, आज किती ग्रॅम सोनं गेलं. कारण आहे, त्याला तत्व माहिती आहे. आणि ज्याला तत्व माहिती नाही तो रूपाकडे बघतो, आणि ज्याला तत्व माहिती आहे तो स्वरूपाकडे बघतो. अंगठी जरी झाली, हार जरी झाला, बांगडी जरी झाली, कड जरी झालं, तरी त्याचं तत्व काय? सोनं. त्याचं तत्व काय? सोनं. तसं लहान असू द्या, मुंगी असू द्या, काही असू द्या, त्याचं तत्व काय? चैतन्य. त्याचं तत्व काय? चैतन्य. साधू संत ते तत्व संत स्वीकारते. कोणतं? जे सोनाराला माहितीये सोनं हे याचं मूळ तत्व आहे, दागिने हा त्याचा आकार आहे. तसं संत म्हणतात परमात्मा हे तत्व आहे. मग ते मुंगीत असू द्या, किडीत असू द्या, कुठल्या श्वानामध्ये असू द्या, माणसामध्ये असू द्या, सर्वागतीराम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्त्रदशमी. मग या अशा तत्वाने फक्त सत्यभावाला पोचणारे संत हे तत्वाकडे पाहतात, आणि तुम्ही आम्ही हे रूपाकडे पाहतो. आणि त्याच्यामुळे आपल्या भेदाभेद आहे, आणि संत अभेद तत्वाकडे जातात. अभंगाचं तिसरं चरण. स्वतःबद्दल दिवटा, दिवटी वेगळी आणि दिवटा वेगळा. छोटी असते तिला दिवटी म्हणतात, मोठा असतो त्याला दिवटा. मोठा असतो त्याचा प्रकाशही मोठा असतो. स्वतः संतांच्या मालिकेत काही संतांना दिवटा म्हटलेलं, कुंडली करायला दिवटा म्हटलेलं. कुंडलीक दिवटा शोभे वाळवंती हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून. कुंडली करायला दिवटा म्हटलेलं आहे. त्यांनी स्वयंप्रकाशित, प्रकाशित करणारा असा व्यापक मोठा प्रकाशित असणारा तो दिवटा. निवृत्तीनाथ म्हणतात मी दिवटा झालो म्हणजे मी प्रकाशमान झालो, याचा अर्थ मी ज्ञानमय झालो. ज्ञानमय मी झाल्यानंतर मला चिकित्सा निर्माण झाली
की सगळ्यांनाच मोक्ष ज्ञान पाहिजे. मग ते ज्ञान कुठं जातं? म्हटली ती वाट मी चोखाळली, ती वाट मी शोधली, ती वाट कुठे निघाली? या मृत्यूलोकामध्ये मोक्षाची वाट जर पाहायची असेल तर पंढरी चोहटा देखील हरी, ती वाट पंढरी परमात्म्याकडे जाते आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला मोक्ष मिळतो. अभंगाचं शेवटचं चरण, निवृत्ती देवा Thank you.
إيكازا कुंजळाबाई बाळाराम हजारी आणि कांताबाई लहू मडवी आदि करून हा पूर्ण परिवार आईंच्या पश्चात या परिवाराला या दुःखातून सावरण्याची ईश्वराने त्यांना ताकद देऊ आलेल्या समाज बांधवांच्याद्वारे आईंना भावांजली श्रद्धांजली वाहत असताना ज्ञानोबारायणीसह तुकोबारायणचे भजन करत करत श्रद्धांजली वाहूया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हाला I
जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत 16 संस्कार होतात मग ते गर्भधारणा असो ते ओढबदलीचा कार्यक्रम असो जन्माला येणे तिजोरा पाचवी असे करत करत माणसाचे आत्तापर्यंत मरेपर्यंत ते 16 संस्कार होतात आणि त्या संस्कारापैकी हा शेवटचा संस्कार आहे म्हणजे आज त्यांचा भरतीचा प्रवास सुरू होईल या 13वा झाल्यानंतर आजच्या दिवसाला त्या भरतीच्या प्रवासाला निघतील तर 1 वर्ष लागतं पोचायला म्हणून आपण प्रत्येक महिन्याला ते जेवण घालायचं असतं महिन्याचं जेवण मग 1 वर्षाने पोचल्यानंतर प्रथम पुण्यस्मरण त्यांचा करायचा असतो ज्या माणसा गेलेल्या माणसाचा आणि आजचा त्यांचा हे अंतिम विधी आहे त्यांनी जीवनामध्ये चांगले कर्म केले आहे की एक शांत स्वभावाच्या होत्या त्या माझ्या मावशी आहेत आणि त्या आमच्या घरी आत्ता मला वाटतं 5-7 दिवस आहे त्या मरणा अगोदर 2-3 दिवस अगोदर आमच्या घरी आल्या आणि बऱ्याच वेळ होत्या त्या त्यांना आम्ही ठेवत होते त्या थांबल्या नाही आईला बघण्याकरता आल्या होत्या त्या आणि एकदम कोमल शांत स्वभाव होता चांगल्या होत्या कुठे कार्यक्रम असता ते तिथे जात होत्या त्या कीर्तन भजन असू दे काही असो कार्यक्रमाला जाऊन श्रवण करत होत्या म्हणून तर त्यांच्या या कार्यामध्ये सर्व दिवस कार्यक्रम झाले भजना झाली ग्रंथ वचन झालं आज कीर्तनाचं कार्यक्रम झालं आणि महाराजांनी आपले हरिभक्ती पायन जयेश माणस सालुंके यांनी इथे होऊन महेश माणस सालुंके त्यांनी इथे होऊन सुंदर अशी कीर्तनाची सेवा केली त्यांच्या या विधीमध्ये त्यांना शाल व सिकल देण्यात येत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो द्या महाराजांना तसेच आजच्या मृदुंगवाणी आदित्य महाराज आजची ज्यांनी गायनाची सेवा केली ती आपले रमेश महाराज पाटील दातिवली आजचे विनयकर यांना द्या दगडूबुवा पाटील बेतवडे ज्ञानेश्वर तांडेल चंद्रकांत बुवा तांडेल सर्वांना सिफल द्या यांना विनयकर यांना द्या सर्वांना श्रीफल द्या